जादू वगैरह जे आहेत का तुम्ही कसे? माझं नाव निसार अहमद खान आहे. मी रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचा अध्यक्ष आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला मीटर दरवाढीसाठी वेळ द्यावा. शासनाने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तुम्ही काय करणार? आम्हाला चक्काजाम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आता रोडवर गाडी चालवायचं म्हणजे मीटर कॅलिब्रेशन झालेलं नसेल तर त्याला 2000 रुपये दंड केला जातो. आणि 2000 रुपये दंड भरण्याची रिक्षा चालकांची ताकद नाही आहे. एकतर मीटर रिपेरिंगसाठी 700 रुपये घेतले जातात आणि त्याला 2000 रुपये दंड. शासनाचे म्हणणे काय ते अगोदर सांगा. शासनाचं म्हणणं की मीटर कॅलिब्रेशन करून घ्या. मीटर कॅलिब्रेशन करायला आम्ही तयार आहोत. पण मीटर दुरुस्ती करणारे हे 5च मीटर दुरुस्तक आहेत आणि त्याच्यामध्ये 32,000 शहरात रिक्षा आहेत. त्या सर्व रिक्षाचे मीटर दुरुस्त होणे शक्य नाही. एका लवकर केले पाहिजे तर ते होणार नाही. तुमचं म्हणणं काय? की आम्हाला 1 महिन्याची मुदत वाढ द्यावी. अच्छा, ते शासनाचे आदेश म्हणजे ते RTO चे आदेश काय आहे सध्या? त्या मुलीची जी परिस्थिती झालेली आहे त्याबद्दल तुमचे काय मत? आम्ही त्या रिक्षा ड्रायव्हरचा आम्ही मनाने निषेध करतो आणि त्याच्यावर कडीची कडक कठोर कारवाई झाली पाहिजे. की पुढं दुसऱ्या रिक्षा चालकांनी असं कृत्य करू नये यासाठी त्याच्यावर कडी कारवाई झाली पाहिजे. त्याचं आम्ही समर्थन करत नाही. जो प्रामाणिक रिक्षा चालक आहे आम्ही त्यांचं समर्थन करतो. असे कृत्य का होतात हे सगळं RTOना माहीत आहे. त्यांना काय माहीत नाही असं नाही. रिक्षांना QR कोड आहे. QR कोडमध्ये सगळी माहिती मिळते. कोण ड्रायव्हर आहे, कोण मालक आहे, कुठं राहतो, सगळी तिथं अद्ययावत माहिती त्या QR कोडमध्ये आहे. ते QR कोड तपासले पाहिजे. ज्या रिक्षाला QR कोड नाही त्याच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे. तर असे प्रकार घडणार नाही. नाम निसार अहमद खान आहे. मी रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघा अध्यक्ष. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.